वीकेंड लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा राज्यात खरेदीसाठी ठिकठिकाणी झुंबड उडाल्याचं चित्र दिसतंय. मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. इथं रोज होणारी गर्दी ही धोक्याची घंट आहे. तिकडे पुणेकरांची देखील खरेदीसाठी बाजारात झुंबड उडालेली आहे. कोरोना नियमांचा पुणेकरांना विसर पडल्याचं दिसतंय. सांगली आणि मिरज शहरात व्यापाऱ्यांनी दुकानं उघडताच लोकांनी एकच गर्दी केली आहे. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावरती उतरावं लागलंय. तिकडे चंद्रपुरात देखील खरेदीच्या नादात लोकांना कोरोना नियमांचा पार विसर पडला होता. जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील अनेक नागरिक मास्क न घालताच खरेदीसाठी आले होते. राज्यात येत्या काही दिवसात लॉकडाऊन लागतोय आणि त्यामुळे मिळेल ते सामान खरेदी करून घरी ठेवावं याच्यासाठी नागरिक वीकेंड लॉकडाऊन संपता संपताच अशा पद्धतीनं रस्त्यावरती उतरलेत. मात्र ही गर्दी तुमच्यासाठी भविष्यात घातक ठरू शकते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत 50 ते 60 या वयोगटातल्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला, तर दुसरी लाट तरुणांच्या मुळावरती आली आहे. अनलॉक नंतर कामासाठी किंवा शैक्षणिक कारणांसाठी तरुण मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले, त्यामुळे तरुणांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलंय. त्यात तरुण पिढी उशिरा वैद्यकीय उपचार घेत असल्याचंही समोर येत आहे. अमरावतीत लॉकडाऊन दरम्यानही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे. बाजारपेठा बंद असताना नागरिक बेजबाबदारपणे रस्त्यावरती फिरत होते, त्यामुळे रस्त्यांवरती वर्दळ जाणवत होती. कोरोनाच्या नियमांचा लोकांना विसर पडल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील रामगडचे महंत यांच्या पदस्थापनेला मोठी गर्दी झाली. रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या नव्या वारसदाराचा पदस्थापनेला ही गर्दी झाली होती. स्वामी योगीराज महाराज रामगडकर नवे महंत असणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतानाही हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कोरोनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करण्यात आलं. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली. लातूरमध्ये व्यापारी महासंघाच्या वतीनं भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. दुकानं बंद ठेवून दुकानापुढे भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. सर्व व्यापार ठप्प असल्यामुळे व्यापाऱ्यांवरती अशी परिस्थिती ओढावल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जिल्हाधिकारी यांनी लावलेले निर्बंध काही अंशी शिथिल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. वीकेंड लॉकडाऊन नंतर आज पुन्हा भंडारा शहरात गर्दी पाहायला मिळाली आहे. 2 दिवस वीकेंड लॉकडाऊन असताना आज आठवड्याचा पहिला दिवस असल्यानं रस्त्यावरती लोकांनी मोठी गर्दी केली. जिल्ह्यात 24 तासात 1,446 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर 15 जणांचा मृत्यू झालाय. तरीही शहरात नागरिक मोठी गर्दी करतायत. जर अशीच परिस्थिती राहिली तर जिल्ह्यातल्या रुग्णसंख्या हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे